एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असणाऱ्या पंढरीच्या आषाढी वारीवरती यंदा कोरोनाचं सावट आहे. कारण आषाढी वारी आता काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे, पण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत वारीवरती कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे यंदा वारी होणार की नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासन प्रशासन आणि वारीशी निगडीत व्यक्तींनी अद्याप यावरती चर्चासुद्धा सुरू केलेली नाही आहे. त्यामुळे मे अखेर महाराष्ट्राच्या विविध भागांमधनं पंढरपूरकडे निघणारी वारी आता निघणार की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तशी भव्यदिव्य वारीचा सोहळा होऊ शकणार नाही याची वारकऱ्यांना जाणीव आहे. आमच्यामार्फत किंवा आमच्या प्रतिनिधींमार्फत त्या पादुका ज्या त्या संतांच्या म्हणजे माऊलींच्या असतील, तुकोबरायांच्या असतील, एकनाथ महाराजांच्या, निवृत्तीनाथ महाराजांच्या, सोपन काकांच्या, मुक्ताईच्या ह्या पोचाव्यात अशीच वारकऱ्यांची भावना आहे. आणि परंतु त्याचं स्वरूप कसं असावं पालखी सोहळ्याचं याबाबत शासनाने अजून काही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करतो की शासनाने लवकरात लवकर आषाढी सोहळ्याच्या बाबतीत दखल घ्यावी. नांदेडमधनं पुढची बातमी येते आहे. नांदेड जिल्ह्यामधील चिकाळा तांडा इथं उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एक कार, 20 दुचाकी, 500 लिटर हातबट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं 35 जणांना ताब्यात घेतलं आहे. कारवाईमध्ये उत्पादन शुल्क विभागानं 2 कर्मचारी जखमी झालेले आहेत. दुचाकीवरनं मोठ्या प्रमाणामध्ये हातबट्टीची दारू विक्री करणाऱ्या टोळीचाच उत्पादन शुल्क विभागानं पर्दाफाश केल्यामुळे खळबळ उडाली आहे. चिकाळा तांडा जो आहे तिथे ग्रुप बनवून आम्ही धाड टाकले असता सर्वात मोठी कारवाई याची आमची झालेली आहे. या कारवाईमध्ये साधारणतः 21 वाहनं जप्त केलेली आहेत. त्यामध्ये 20 मोटरसायकल आणि 1 कार आहे. आणि 500 लिटरच्या आसपास तयार हातबट्टी दारू जप्त केलेली आहे. एकूण आम्ही 35 आरोपींना या कारवाईमध्ये अटक केलेली आहे. आत्तापर्यंतची ही आमची सर्वात मोठी कारवाई आहे.